आराध्या रुपेश पाटील, वय वर्ष 7, चेंबूर मुंबई. माझ्या स्क्रिप्टचं नाव आहे जागतिक महामारी प्रश्न मंजुषा. नमस्कार, मी वृत्तनिधीला आपली आराध्या. आपणा सर्व प्रेक्षकांचे सर्वत्र सुरू असलेल्या जागतिक मंदीची संधी साधून नवीनच सुरू केलेल्या माझ्या स्वतःच्या न्यूज चॅनल आघात मराठीमध्ये स्वागत करीत आहे. आजच्या आपल्या चर्चा सत्राचा विषय आहे जागतिक महामारी प्रश्न मंजुषा. या कार्यक्रमासाठी माझ्या आग्रहाच्या आमंत्रणाला मान देऊन प्रसिद्ध असणारे मान्यवरांचे मी परिचय करून देते. तर हे आहेत आपणा सर्वांना कायमच वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असणारे, तसेच संपूर्ण जगावर राज्य करणारे श्रीमान डोनाल्ड मानवे साहेब. नमस्कार सर. आणि हे आहेत काही महिन्यांतर जगातील न्यूज चॅनलचा TRP वाढण्यास कारणीभूत ठरणारे, समस्त मानवी जगाला हदरवून सोडणारे श्रीमान चायना कोरोना साहेब. नमस्कार सर. आखात मराठीच्या स्टुडिओमध्ये आपणा दोघाही मान्यवरांचे मी पी आराध्या स्वागत करीत आहे. तर सुरू करूया आजची प्रश्न मंजुषा. तर माझा पहिला प्रश्न आहे, अर्थातच चायना कोरोना सरांना की आपण पृथ्वी तलावर अवतरण्याचे कारण काय? सर्व प्रेक्षकांना या चायना कोरोनाचा करकरीत नमस्कार. आपल्या प्रश्नाचे मी समर्पक असे उत्तर देईन की ही पृथ्वी काही या मानव प्रजातीची जहागीर नाही. जरी याने जहागीरदार असे अन्ना उदाहरण केले असले तरीही या मानव प्राण्याने स्वतःच्या कुबुद्धीच्या जोरावर सर्व प्राणी मात्रांवर अनादिकालापासूनच अत्याचार करणे सुरू केले होते. वाघ, सिंह, हरिण, ससे, कासव वगैरे प्राण्यांची शिकार करून त्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आणून ठेवले आहे. अनेक प्राण्यांच्या तक्रारीवरून त्यांची शहानिशा करण्याकरिता मी पृथ्वीवर अवतरलो आहे. या मानव प्राण्यात मी माझ्या दहशक्तीने एवढा हाकार उडवून दिला आहे, तरी हे महाशय माझ्याशी चर्चा करणे सोडून मला पोकळ धमकी देत आहे. ह्यांना मी काय पाकिस्तान सारखा दुबळा कमकोत वाटलो की काय? मानवी सर, यावर आपल्याला काही प्रतिक्रिया द्यायची आहे हे जाणून घेण्यास आपले प्रेक्षक वर्ग फार उत्सुक आहे. तुम्ही काही प्रतिक्रिया देण्या अगोदर आपली वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आघात मराठी. कोरोना पासून वाचावे तर अर्थिंग अल्बम घ्यावे. 3 दोस्त 3 दिवस संध्या सकाळ दुपार आजार होईल दूर जरी कोरोनाचा आला पूर. ब्रेक नंतर मी पी आराध्या स्वागत करत आहे. हो तर सर, आपली प्रतिक्रिया. अहो मॅडम, या चायना कोरोना यांना आमची अडचणी नाही समजणार, कारण यांची बुद्धिमत्ता फार तोकडी आहे. आमच्या बुद्धिमत्तेशी यांची तुलनाच होऊ शकत नाही. हे महाशय म्हणतात की आम्ही प्राण्यांमात्रांची कत्तल करतो. हे जरी खरे असले तरी आम्ही त्यांचे पुनर्वसन अभयारण्य पुनर्वसन करतोच की. चायना कोरोना सर, यावर काही आपल्याला बोलायचे आहे? हा मानव प्राणी स्वतःचा होऊ शकला नाही, तर तो इतर प्राणी मात्रांना काय अभयारण्य देणार? म्हणे अभयारण्य उभारली ते कसे काय, जरा स्पष्टच बोलाल तर प्रेक्षकांच्या लक्षात येईल. सांगतो, या मानव प्राणी संपूर्ण पृथ्वीवरच काय तर चंद्र, मंगळ या ग्रहांवर क्रूर प्राणी एवढा मूर्ख शोधून सापडणार नाही. हो कुरुणा सर, मला तुमच्या बोलण्यात तथ्य वाटत आहे. काय तथ्य वाटेल हो मॅडम? हा कोरोना हा मानवास पटापट मानस सुटला आहे, आणि तुम्ही त्याची बरोबर बाजू म्हणतात.
आमच्या सायंटिस्टना लस मिळते, मग बघा ह्याची कशी लस्सी करून पितो ते। अब तुम्ही काय लस्सी पिणार? ह्यांना मारणे म्हणजे उंदराला मारणे एवढे सोपे आहेत का? तुमच्या नाकात कधी शिरे आणि तुमच्या फुफ्फुसात कधी घुसेल हे देखील तुम्हाला कळायचे नाही, नाहीतर काय उगाच मग बसाल 14 दिवस क्वारंटाईन रूम एका बीएमसीच्या शाळेत। तर कुठेही जाऊ नका, पाहताळा अघात मराठी। जर वाचवायचा असेल तुमचा माल, मग नाकात तोंडा लावा रुमाल। नाही पाळलात नियम दुपार रात्र सकाळ, मग हॉस्पिटलात जाऊन बसाल। ब्रेक नंतर मी पीआरच्या पुन्हा स्वागत करीत आहे। अहो तुम्ही काय मला धडगडणार? मला मारला तर तुम्ही क्वारंटाईन होऊन हॉस्पिटल जाऊन बसाल, मग कळेल तुम्हाला। एकदा लस मिळू दे, मग बघा कशी लस्सी घेतो। हा हा बघा बघा, मी एवढं सांगेन की हा डोनाल्ड मानवे लस्सी बनवेल तेव्हा बनवेल, पण ती बनण्याआधी मी ह्याची अवस्था दबंग सारखी करेल, मग याला कळणार सुद्धा नाही। सास कहा से ले और डैश डैश कहा से शी हा कोरोना मेरा तसला, दोघे ही एकापेक्षा एक मरू दे या दोघांना। मला तर मंदीची संधी साधून पैसे कमू दे। तर प्रेक्षक